मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश शेगवण, किरण शिंदे, सचिन गुंजाळ, किरण पवार, भाऊसाहेब साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, माजी आमदार विनय नातू, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सतीश धारप उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सूर्यकांत दळवी, शांताराम पवार, प्रकाश शिगवण यांच्या प्रवेशाने पक्षाला कोकणात मोठे बळ मिळणार आहे. कोकणातील विकासाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले. तर कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेले उमदे व्यक्तिमत्व अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूर्यकांत दळवी यांचे कौतुक केले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाची नवी दिशा कोकणला जर कोणी देऊ शकते तर ते म्हणजे केवळ आणि केवळ भाजप देऊ शकतो, हा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतोय असे सांगून सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.